नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आपला खंड चालला आहे दुसरा भाग आहे तिसावा भगवंतांचं निर्याण पांडव तपोवनातून परत आल्यानंतर नित्यनैमित्तिक राजकर्तव्यांचं व्यवस्थित पालन करीत होते आणि बघता बघता दोन वर्षे निघून गेली एके दिवशी देवर्षी नारदांचं युधिष्ठिराच्या महाली आगमन झालं त्यांना पाहतात अतिशय आनंदाने युधिष्ठिराने त्यांचं पूजन केलं आणि त्यांना सर्वांचं क्षेमकुशल विचारलं तेव्हा नारद मुनींनी युधिष्ठिराला धृतराष्ट्र गांधारी कुंती संजय यांच्याबद्दल सांगितलं त्या चौघांनी अत्यंत कडक तपस्साधना सुरू केली होती त्यामुळे त्यांचं शरीर क्षीण झालं होतं आणि एक दिवस ते राहत असलेल्या वनात अचानक वणवा पेटला तेव्हा धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती यांनी त्या अग्नीत प्रवेश करायचं ठरवलं संजयाला मात्र वणव्यापासून दूर निघून जाण्याचा त्यांनी आदेश दिला संजयाला त्यांचा आदेश मानावाच लागला धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती या तिघांनी शांत चित्ताने अग्निसमाधी घेतली त्यांच्यापासून नाईलाजेने दूरला जावं लागल्यामुळे संजय तपश्चर्यासाठी हिमालयात निघून गेला देवर्षी नारदांच्याकडून ही हकीकत ऐकून शोकाकुल झालेल्या पांडवांना अजूनही मोठ्या दुःखद घटना यानंतर ऐकाव्या लागल्या युधिष्ठिराला अनेक प्रकारच्या अपशकुनांचं दर्शन होतच होतं त्यामुळे उद्दिग्न झालेल्या त्याच्या कानावर वार्ता आली की भगवान श्रीकृष्णांच्या कुलामध्ये आपापसात संघर्ष होऊन मोठा संवार झालेला आहे सूर्य मावळून बराच काल झाला होता तरीही मावळतीकडे बघत बराच काळ बसलेल्या महर्षी व्यासांच्या जवळ हातात प्रज्वलित दीप घेऊन देवी आल्या तरी महर्षींची मावळतीकडची नजर काही ढळली नव्हती अखेर आरणी देवींनी विचारलं भगवान आज तुमच्या नजरेत भगवान श्रीकृष्णच भरून गेलेले आहेत होय ना महर्षींनी आरणी देवींच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना आरणी देवीतही कृष्णच दिसला हातातल्या दिव्याने उजळलेल्या आरणी देवींच्या मुखावर अवघ्या विश्वाला भारून टाकणारं भगवान श्रीकृष्णाचं हास्यच विलसत असलेलं महर्षींना दिसलं ते म्हणाले आरणी आपण दोघंही काळाच्या चौकटीत बांधले गेलेले नाही आहे त्यामुळे समुद्रात एका मागोमाग येणाऱ्या लाट्यांसारख्या कितीतरी पिढ्या आपण पाहिल्या आहेत दीपस्तंभाप्रमाणे त्या सर्वांसाठी मार्गदर्शकाचं काम केलं आहे पण या सगळ्यात एखाद्या लखलखत्या रत्नासारख्या आपलं तन मन उजळून टाकणाऱ्या भगवंतांचं दर्शन आपल्याला लाभलं आहे हे आपलं केवढं भाग्य आहे आणि तो अजरामर असूनही धर्माच्या स्थापनेसाठी देवकीच्या उदरी आला त्याच्या अवतार लिलांमध्ये रमलेलं मन त्यातून बाहेर पडतच नाही आहे जीवन संग्रामात एकदा उभं राहिलं ना की समोरच्या प्रतिपक्षात आपला परका प्रति न पाहता केवळ आपलं कर्तव्य करायचं हे कठोर सत्य त्यांनी अर्जुनाला आहे पण त्याहीपेक्षा कठोर निर्णय त्यांनी स्वतःसाठी घेतला आहे अर्जुना समोर स्वपक्ष प्रतिपक्ष असे विभाग होते पण भगवंतांसाठी प्रतिपक्ष नव्हताच त्याला स्वपक्षाच्या बाबतीत कठोर व्हावं लागलंय देवी संपत्ती सन्मार्गानेच मिळवली पाहिजे आणि सन्मार्गासाठीच तिचा विनियोग व्हायला पाहिजे याचा धडा त्यांनी कुरुकुलातल्या उदाहरणांनी विश्वासमोर ठेवलेला आहे पण संपत्ती जरी सन्मार्गाने मिळवली असली तरी तिच्यामुळे मध निर्माण व्हायला नको तसंच स्वतःच्या ताकदीचा अजिंक्यतेचा माजही उत्पन्न व्हायला नको तो जर उद्भवला तर तिथे सर्वनाशच होणार हे उदाहरण स्वकुलाचा नाश घडवून भगवंतांनी जगासमोर ठेवलेला आहे आरणी भगवंतांना स्वकुलाचा विनाश थोपवता आला नसता का पण नुसतं स्वकुलालाच नाही तर आपल्या द्वारकानगरीलाही भगवंतांनी वाचवलेलं नाही आहे त्यांना अशक्य काहीच नव्हतं अगं पण त्यांच्यासाठी वृष्णी कुल हेच स्वतःचं कुल नसून सारं विश्व हेच त्यांचं कुल होतं आणि म्हणूनच विश्वाला सन्मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी धनाने बलाने उन्मत्त झालेले कसे स्वतःला संपवून टाकतात हा धगधगीत दाखला सर्वांसमोर ठेवला आहे देवी जिथे मो हो थोरा मोठ्यांची कदर राहत नाही तिथे अधोगतीला सुरुवात होते ज्या थोर विभूतींच्या ज्ञान सारं सार विश्वजन माथा टेकतं ते ब्रह्मर्षी विश्वामित्र महर्षी कण्व देवर्षी नारद द्वारकेला गेले होते स्वसामर्थ्यातच मग्न असलेले यादव गुरुजनांचाही मान राखत नव्हते आपलं कोणीच वाकडं करू शकत नाही ही घमेंड त्यांना आलेली होती आणि त्यांना या महान ऋषीवरांची चेष्टा करण्याची लहर आली असं म्हणत महर्षी व्यासांनी आरणीदेवींना देवींना यादवांच्या विनाशाची सर्व हकीकत सांगितली कृष्णपुत्र सांबाला गरोदर स्त्रीचा वेष देऊन यादव ब्रह्मर्षी विश्वामित्र महर्षी कण्व देवर्षी नारद ऋषीश्वरांकडे आले आणि या स्त्रीला पुत्र होईल की पुत्री होईल असं त्यांनी ऋषींना विचारणा केली ऋषींनी त्यांचं कारस्थान ओळखून क्रोधाने उत्तर दिलं की या सांबाला लोखंडी मुसळ होईल आणि तेच तुमच्या कुलाचा नाश घडवून आणेल ऋषीवचन सत्य ठरलं सांबाने मुसळाला जन्म दिला आणि यादवानी त्याचं चूर्ण करून समुद्रात फेकलं भगवान श्रीकृष्ण हे सगळं जाणत होते तसंच आता सोन्याच्या द्वारका नगरीचं बेटही समुद्रात अधिक काल राहणार नाही हेही समजून चुकले होते ते त्यामुळे त्यांनी सर्व कुलजनांना तीर्थयात्रेस जाण्यास प्रवृत्त केलं सर्वजण द्वारका सोडून प्रभास क्षेत्री आले आपल्या स्त्रिया खाद्यपेय बरोबर घेऊन आलेल्या यादवांनी समुद्रकाठावरच तळ ठोकला गाण्यात मग्न असलेले यादव आपल्या धुंदीत मस्त होते त्यात त्यांनी सुरापानही केलं होतं खरं तर सुरापानाची बलरामांनी कडक बंदी केली होती पण त्या बंदीची त्यांनी परवाच केली नाही परस्परांशी बोलता बोलता ते परस्परांच्या उखाळ्या पाखाळ्याही काढू लागले परस्परांवर खरकटी भांडीही त्यांनी फेकली कृतवर्म्याने द्रौपदीचे पुत्र दृष्टदुम्न शिखंडी यांचा भर झोपेत वध करण्यास अश्वत्थांब्याला कसं सहाय्य केलं याची आठवण काढून सात्यकीनी कृतवर्म्याचा धिक्कार केला प्रद्युम्नानेही त्याला दुजोरा दिला तेव्हा महायुद्धात भुरिश्रवाचा हात तुटल्यानंतर तो प्रायोपवेशन करीत असताना त्याचा सातक्नं कसा क्रूरपणे वध केला याचं स्मरण कृतवर्म्यानेही सातक्ला करून दिलं कृष्णालाही दूषण दिलं त्यावेळी सातक्कीनी क्रोधाने बेफाम होऊन आपलं खडगं उपसलं आणि कृतवर्म्याचं शिर धडा केलं इतरांनाही तो मारायला लागला तेव्हा त्याला अडवायला भगवान श्रीकृष्ण धावले मात्र आता एकमेकांवर तुटून पडलेले साधे सारेचा यादव आवरण्याच्या पलीकडेच गेलेले होते त्यांनी मुसळाचं जे चूर्ण समुद्रात फेकलं होते ते चूर्ण समुद्रकिनारी येऊन त्याच्या कणातून वेताचं गवत उगवलं होतं आणि हे वेत हातात घेत यादवांनी परस्परांना मारण्यास सुरुवात केली वेताचा मार मुसळासारखाच प्राणघातक बनला होता भगवंतांच्या समोरच कितीतरी यादववीर मारले गेले होते ऋषींचा शाप सत्य ठरत असल्याचं भगवंतांच्या ध्यानी आलं होतं शिवाय पुत्रशोकाने संतप्त झालेल्या गांधारीने आपणाच दिलेला शाप खरा ठरणार हेही त्यांना ठाऊक होतं संचित प्रारब्ध क्रियामान रूपी काळाची साखळी भंग करण्याची भगवंतांची बिलकुल इच्छा नव्हती यादवांचा आपापसातला हा कलह पराकोटीला गेल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनाही क्रोध येऊन त्यांनी अनेकांना मारलं अखेर श्रीकृष्ण आणि बलराम सोडून सर्वांचा विनाश झाला भगवंतांनी दारुकाला अर्जुनाला हे वृत्त कळवून यादव स्त्रियांचं रक्षण करण्याचा निरोप दिला आणि स्वतः भगवंत एकांतवासात गेलेल्या बलरामांच्या शोधार्थ निघाले तेव्हा त्यांना शेषावतार बलराम आपलं मर्ते शरीर टाकून निजधामास गेलेले दिसले त्यानंतर भगवंतांनीही आपला अवतार समाप्त करण्याचं ठरवलं आणि मनात एका खडकावर योग धारणा करीत ते शांत बसले त्यांनी एका पायाची मांडी घातली होती त्यावेळी तिथे हरिणाची शिकार करण्याच्या उद्देशाने एक जरा नावाचा पारधी आला भगवंतांचं मांडीवर ठेवलेलं पाऊल आणि अंगठा त्याला दुरूनच हरिण्याच्या डोक्यासारखा वाटला आणि त्याने त्या रोखाने बाण सोडला तो भगवंतांच्या तळपायाला लागला पारधी त्यांच्याजवळ आल्यावर त्याला आपली चूक कळून आली आणि तो शोक करायला लागला करुणाकर भगवंतांनी पारध्याला धीर दिला आणि आपल्या तेजाने अवघं अंतरिक्ष भारून टाकत भगवंत निजधामास गेले ही हकीकत आरणी देवींना सांगत असताना महर्षींचा कंठ रुद्ध झाला होता आरणी ज्याच्या पापण्यांच्या केवळ उघड झापीने विश्वाचा उदय आणि अस्त होतो त्या भगवंतांनी केवळ जगत कल्याणासाठी अवतार घेतला होता हो भग्वन्ता, भग्वन्ता ना ग होय भगवान पण ते भगवंत आता आपल्या नजरेतच वसले असल्यामुळे त्यांचा आपल्याला क्षणभरही वियोग होऊ शकत नाही खरं आहे ना महर्षी अरणी देवी म्हणाल्या खरं आहे अरणी पण भगवंत अंतर्बाह्य भरला असूनही त्याच्या वियोगाच्या तळमळीत वज्र गोपींनी पराभक्तीचा आनंद मिळवला त्या आनंदाचा अनुभव मलाही घ्यावासा वाटतोय महर्षी उत्तरले तळमळीत आनंद देवी दे विस्मयाने उद्गारल्या आणि स्वतःच त्या भक्ती चिंतनात रंगून गेल्या उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकणार आहोत नमस्कार ऑडिओ क्लिप नंबर दोन भगवंतांचं निर्याण कृष्ण अज्ञेने दारू कुरुदेशी गेला त्यांनी वृत्तांत पांडवांना सगळा सांगितला ती अविश्वसनीय वार्ता ऐकून अर्जुन ताबडतोब यादवपुरीकडे आला तिथे त्याला सर्व उद्ध्वस्त झालेलं दिसलं यादव स्त्रिया दारुण शोक करत होत्या अर्जुन वसुदेव मामांना भेटायला गेला तेही विलक्षण शोकग्रस्त झाले होते त्यांनी अर्जुनाला यादव स्त्रिया बालवृद्धांचं रक्षण करण्याचा द्वारकानगरी लवकरच समुद्रात बुडणार असल्यामुळे सर्व द्वारकावासियांना द्वारकेहून आपल्या चीजवस्तूंसह बाहेर घेऊन येण्याचा भगवंतांचा निरोप सांगितला आणि स्वतः प्राणत्याग केला अर्जुनाने दुःख भरल्या चित्ताने रामकृष्णांसह सर्व यादववीरांचा अग्निसंस्कार केला त्यानंतर द्वारका नगरीतील सर्व माणसांना आपल्या अत्यावश्यक आणि आवश्यक सामानासह नगरीबाहेर यायला लावलं सर्व द्वारकेतून बाहेर पडल्यावर समुद्राने रत्नसंपन्न अशी द्वारका आपल्या पाण्यात बुडवून टाकली यादव स्त्रिया बाल वृद्ध यांना इंद्रप्रस्थाला नेण्यासाठी अर्जुन निघाला वाटेत त्यांच्यावर लुटारूंनी हल्ला केला खरं तर त्या लुटारूंना पिळव पिटाळून लावणं अर्जुनाचा हातचा मळ होता कृष्णहीन झालेल्या अर्जुनाला आपलं गांडीव धनुष्यही सज्ज करता येईन असं झालं अस्त्रांचे मंत्रही आठवत नव्हते अनेक स्त्रिया आणि अने बरच धन लुटारूंनी लुटून नेलं उरलेल्या यादव स्त्रिया बाल वृद्धांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला श्रीकृष्णाचा नातू वज्र याला त्याने इंद्रप्रस्थाच्या गादीवर बसवलं अशा रीतीने शक्य तेवढी सर्वांची व्यवस्था लावून विमनस्क झालेला अर्जुन महर्षी व्यासांना भेटायला त्यांच्या आश्रमात गेला ग्रहण लागलेल्या चंद्रासारख्या दिसणाऱ्या अर्जुनाला पाहून महर्षींच्याही पोटात तुटून आल्यासारखं झालं त्याला हृदयाशी घेत महर्षींनी त्याचं सांत्वन केलं महाराज ज्या शरीरातला प्राणच निघून गेला आहे अशा माझ्या शरीराला मी का धरून ठेवलं आहे हेच मला कळत नाही आहे त्या कमलनयन भगवंताविना मी कसा श्वास घेतो आहे प्रभो त्या सिंहासारख्या शूर यादव यादववीरांनी काय एकमेकांचा घात करावा हे प्रश्न माझ्याभोवती भिरभिरत आहेत कृष्णाविना मला सगळ्या दिशा शून्य झाल्यात माझं धैर्य माझं वीर्य नष्ट झालं आहे आता मी काय करावं ते मला तुम्ही सांगा हृदय पिळवटलेल्या अवस्थेत अर्जुन महर्षींशी बोलत होता थो त्याला थोपटीत महर्षी म्हणाले वत्सा काळाच्या न्यायाला उलटं फिरवणं भगवंतांना मान्य नव्हतं हो त्यामुळे जे घडायचं होतं तेच घडलं आहे विकारी पुरुषांमुळे पृथ्वीला भार होतो तो तिचा भार दूर करून भगवंतांनी सज्जनांचा विजय घडवून आणलाय आणि तो विजय मिळाल्याने तुझी शस्त्र कृतकृत्य होऊन तुझ्यापासून निघून गेली आहेत जसं भगवंतांचं नियत कार्य पूर्ण झालं तसंच तुमचंही भगवंतांनी नेमून दिलेलं जीवनकार्य व्यवस्थितपणे पार पडलंय आणि म्हणून भगवंत जसे निजधामाला गेले तसंच तुमच्याही निर्याणाचा समय आलेला आहे तुझा नातू परीक्षित आणि भगवंतांचा नातू व्रज याच्यावर दोन्ही राज्यांची संपूर्ण जबाबदारी सोपवीत तुम्ही आता निस्संग होत उत्तम गतीच्या मार्गाने जावं महर्षिवासांनी कोमलतेने पण सुस्पष्टतेने अर्जुनाला परिस्थितीला सामोरं जाण्यास सांगितलं त्यांचा निरोप घेऊन अर्जुन हस्तिनापुरास आला आत्तापर्यंतच्या सर्व घटना त्यांनी आपल्या भावंडांना सांगितल्या त्याचप्रमाणे महर्षी व्यासांचे बोलही ऐकवले सर्व पांडवांनी महर्षींचे बोल शिरसावंद्य मानून महाप्रस्थानाचा निश्चय केला आधी त्यांनी परीक्षितीचा राज्याभिषेक केला आणि सुभद्रेला सांगितलं की हस्तिनापूरचं राज्य अभिमन्यूचा पुत्र परीक्षिताकडे सोपवलेलं आहे त्याचप्रमाणे इंद्रप्रस्थाचं राज्य भगवान श्रीकृष्णांचा नातू वज्र याच्याकडे सोपवलेलं आहे तू त्या दोघांचीही समानतेनी वाग त्यांची रक्षा कर याप्रमाणे राज्याची सर्व व्यवस्था लावून ते गृहत्याग करून निघाले त्यांच्यासह द्रौपदीही निघाली तसंच धर्मराजाचा कुत्राही त्यांच्याबरोबरच होता त्यांना तसं जाताना पाहून प्रजाजनांना खरंच खूप वाईट वाटलंय पण पांडव मात्र उत्साहाने निघाले होते सगळ्यांचा निरोप घेऊन पांडव हस्तिनापुराच्या बाहेर पडले अनेक नद्या अनेक देश सागर पाहात पाहात शेवटी उत्तर दिशेने जात असताना त्यांना महापर्वत हिमालय दिसला तो ओलांडून पुढे मेरू पर्वत लागला आणि तो चढत असताना द्रौपदी खाली भूमीवर पडली ती आपल्या पाच पतींमध्ये अर्जुनावर अधिक प्रेम करत होती थी। असं तिच्या पतनाचं कारण भीमानी विचारल्यामुळे युधिष्ठिराने सांगितलं त्यानंतर सहदेवाला स्वतःच्या बुद्धीचा अभिमान असल्यामुळे तो पडला नकुलाला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान अर्जुनाला स्वतःच्या शौर्याचा अभिमान भीमाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान असल्यामुळे ते पडले अखेर युधिष्ठिर आणि त्यांचा कुत्रा तेवढेच राहिले तेव्हा स्वतः इंद्रदेव त्याला स्वर्गात न्यायला आला पण युधिष्ठिर त्याला म्हणाला की मी द्रौपदी आणि माझे बंधू यांच्याशिवाय स्वर्गात येणार नाही त्यावेळी इंद्रांनी त्याला सांगितलं की द्रौपदीसह युधिष्ठिराचे बंधू आधी स्वर्गात पोचले आहेत पण ते देहत्याग करून स्वर्गात आलेले आहेत युधिष्ठिराने सदेह स्वर्गात यावं त्यावर युधिष्ठिर म्हणाला की माझ्या या कुत्र्याला सोडून मी स्वर्गात येणार नाही इंद्राने कितीही समजवलं तरी तो त्या कुत्र्याला सोडून यायला तयार झाला नाही तेव्हा इंद्र आणि कुत्र्याच्या रूपातला यमधर्म दोघेही प्रसन्न झाले त्यांनी युधिष्ठिराला स्वर्गात नेलं तिथे त्याला दुर्योधन दिसला पण आपले बंधूकही दिसले नाहीत ते जिथे असतील तिथे मला जायचं आहे असं म्हणून युधिष्ठिर देवदूतांबरोबर आपल्या बंधू आणि भाऱ्याकडे जायला निघाला तेव्हा त्याला महाभयानक नरकाचं दर्शन झालं तिथेच त्याचे बंधू आणि द्रौपदी असल्याचंही त्याला दिसलं त्यांना तिथे पाहून आपणही तिथेच राहायचं असा निश्चय युधिष्ठिराने केला आणि त्याच समय इंद्राधिदेव तिथे आले ते येता क्षणीच तिथला नरक नष्ट होऊन त्या ठिकाणी स्वर्गच अवतरला मृत्युलोकी ज्या कळत न कळत चुका पांडवांच्याकडून घडल्या होत्या त्याचं क्षालन म्हणून त्यांना नरकाचं प्रथम दर्शन घडलं आणि नंतर त्यांना अक्षय स्वर्ग सुखच मिळालेलं आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत आपला खंड दुसराही इथे समाप्त होत आहे